मेन रोड वरती बसून काय करते काय करते पिऊ काय चाललंय मॅडम किती पसारा हा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लग्नानंतर सासरी जाणार असतात तर तेव्हा अशी काहीतरी अवस्था असते. नाउ शी इज कन्फ्यूज. मुलींचं हेच राहतं ना, काय काय माझ्याकडे कपडेच नाही आहेत कपडेच नाही आहेत इतके कपडे असून सुद्धा मुलींना. अच्छा म्हणजे तुला सुरतला ते घेऊनच देणार आहे ना. एवढ्या साड्या फायनलाइज झाल्यात आतापर्यंत. ठीक आहे उचलून घेईल आहे जरा व्हील वाली बॅग आहे. काय बोलली परत बोल. कशामध्ये या दोघा छोट्या बॅग मध्ये ती बॅग बंद कर जरा एक बॅग ती. अच्छा मोठी बॅगीने कब्जा करून हडपून घेतली. ठीक आहे ही जी छोटी बॅग जिच्यात मी माझा सामान टाकण्याचा विचार करत होतो ही छोटी बॅग आहे आणि एक्स्ट्रा स्मॉल बॅग आहे ही छोटी. तिच्यात माझं काय सांग, त्याच्यात माझं सामान काय. एक महत्वाचा ड्रेस आहे, एकच कुर्ता आहे, महत्वाचा ड्रेस तर नाटक नको करू. आणि छोटी बॅग मध्ये तिने तिचं पूर्ण कॉस्मेटिक भरून घेतलं. आता मी मी काय प्लास्टिकच्या पिशवीत नेऊ का त्या डीमार्टच्या पिशवीत नेऊ माझे कपडे. नको घेऊ मला. हा नको घेऊ, तुझं होऊन गेलं सॉर्टेड. किती किती सेल्फिश आहे अरे. माझं हे पडलीच नाही, मला माझी आता पॅकिंग करावं लागेल. मला माझी इंडिव्हिज्युअल बॅग पाहिजे आता. तू पॅकिंग कर. कुठं नेऊन ठेवली बॅग माझी, सगळ्या बॅग घेऊन घेतला तिने. आता तिसरी जर नवी काढायला ती पण घेऊन गेली. 10 दिवसासाठीच चाललोय तर पूर्ण महिना 2 महिने राहायचे नाही. इतकं सगळं सामान घेतली लागते रे बाबा. अरे यार चला मला माझी बॅग आता ना मला शोधून संपवू द्या. नाही ते सगळं हडपून गेल्या बॅग्स. आता लॅपटॉप्स पण घ्यायचे आहेत, कपडे पण घ्यायचे आहेत. चलो 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 पटपट पटपट संपून घेऊ द्या. हा लॅपटॉप पण घ्यायचे आहेत बाबा. ओके किती किती दिवसानंतर चाललो जरा सांगशील. कधी गेलो होतो लास्ट सुरतला, कधी गेली होती तू सासरी. जानेवारीला परत निघालो होतो आपण. जानेवारी कशाला, 13 जानला फेब्रुवारी सेकंड ऑफ फेब आहे सेकंड ऑफ थर्ड फेबला परत आलो होतो. सेकंड फेब फेब सेकंड किंवा थर्ड पकडा तिथं आम्ही परत आलो होतो पुण्यात. आणि तेव्हा नंतर आत्ता चाललो आहे आम्ही. सो इट्स लाईक फेब्रुवारी नंतर जानेवारी चालला, फेब्रुवारी फर्स्ट पकडा आणि आता आम्ही चाललो आहे नोव्हेंबरला. हाय करोना 10 महिन्यानंतर. तर वी आर सो मच एक्सायटेड, ते मला दिसत असेल. सो स्टे ट्यून, मजा येणार आहे. आणि मी प्रयत्न करणार आहे की घरी असताना रोज व्लॉग टाकत राहील, डेली व्लॉग. सो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, खूप मजा येणार तुम्हाला असली पूर्ण महाजन फॅमिली तर बघायला भेटेलच. पण त्याच्यासोबत तुम्हाला बघायला भेटेल आमचं सुरत सोनानी मुहूर्त. सो स्टे ट्यून, लेट्स रॉक इट. फायनली पॅकिंग इज डन. बघू शकता तुम्ही पण ही अजून 70% म्हणू शकतो, 70% पॅकिंग झाली. कारण की अजून आम्हाला ठेवायचं आहे लॅपटॉप. पियुचा एक लॅपटॉप, माझा एक लॅपटॉप, माझा एडिटिंगचा एक लॅपटॉप, दीपक त्याचं सामान बरं, दीपकचा पण लॅपटॉप येईल. तर असा सगळा सामान आणि माझी परत माझं हे व्लॉगिंगसाठी बाकीचा सगळा सेटअप. पण ती या बॅगेत तो सगळा सामान येऊन जाईल. सो वी आर डन अँड डस्टेड. आता जेवण करून घेऊ, बाकी आता उद्या जर्नी आपली चालू होणार आहे. तर उद्या भेटू परत, म्हणजे उद्या आमची बस आहे. तर बसची जर्नी फ्रॉम पुणे टू सुरत आणि मग सुरतला पोहोचून काय रिॲक्शन आहे ते सगळं. सो स्टे ट्यून. हां चला चला जा तू पुढे, तुला खूप जास्त काही झाली. गो आय वेल कम. ढिल्लं काम नाही अजिबात. किती बॅग आहेत बघा आता. थांब मला बॅग मोजून घेऊ दे. 2, 3, 5, 6, 7, 8, 9 8, 9 लोक 3 आहेत, लोक 3 आहेत आणि बॅगा 9 आहेत असं वाटतं. पूर्ण स्कॅमचं सोडून चाललोय. पण चला आता द जर्नी बिगिन्स.
थोड़ा आता टर्न मारना मतलब पंचायत होते है। बड़ी इतनी बड़ी गाड़ी क्यों लाए काका, क्यों लाए? अच्छी एवढी मोठी गाडी ची अपेक्षा नव्हती आम्हाला। बस 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 लाइटिंग तो दे एक नंबर एक नंबर। ही आमची बस आहे। कुछ नहीं चलने दो। सो दिस इज हाउ द बस लुक्स आपल्या ज्या बसेस राहतात नॉर्मल पुण्याहून सुरत जाणाऱ्या सगळ्या अशा राहतात एकदम डिस्को फॅन्सी। हां चला जरा आता थोडा जरा आम्ही सेटल होऊन जातो मग आपण गप्पा मारूया। આવી ગયો મારો ગુજરાત કાય લીલે વાંચા બરો જો તમે વાંચી શકતા તો કમેન્ટ કરીને સાંગા હે કાય લીલે બ્રેક ઝાલા આતા ઇથું અજુન તરી ઓલમોસ્ટ 6-7 તાસ જે મોર્નિંગલા 7 વાજેલા પહોંચું આમે લેલે કે લેલે કુઠલી પણ કે બાબા મને નહીં માહિતી 7 વાજેલા પહોંચું સકાળે बघूया अजून भरपूर जर्नी आहे। गुड मॉर्निंग वेलकम टू गुजरात। थँक्स सूर्यनारायणाचे दर्शन करवा। आय हाय हाय क्या बात है दाल भात स्वागत आहे। कधीच थांबलो नव्हतो घरापासून अजून एक तास घरी पोहोचाल। बस मध्ये आत मध्ये असं दिलंय म्हणजे तुम्हाला जर झोप येत नसेल तर त्या चक्रकडे बघायचं एकटक बघायचं आणि बघत राहायचं नक्की झोप लागेल। फर्स्ट रिएक्शन शॉपिंग करवेल ना लडाख बाबाच्या कंपनी मध्ये घेऊन जाईल। फ्रेश साडी बनेल फ्रेश साडी उचलतो एकदम गरम गरम साडी आपण ना गरम गरम भजी गरम गरम पोहे तसं गरम गरम साडी चल येऊन गेलं सुरत येऊन गेलं आमचं। चलो भाई आवी गियो चलो ऑफिशियल वेलकम इन सूरत। मेन रोड वरती बसून काय करते पिकली पडली तिची म्हणून पिकली काढते तू। वा शाबास डेडिकेशन लेवल। अरे मेरी माँ सांगत होतो नको करू। अरे हो गया फायनली। चल लाव टिकलीसाठी तिने माझ रोडमध्ये एकदम परफेक्ट टिकलीसाठी डाग उघडली ती पंचायत केली डेडिकेशन लेवल बघते का तुम्ही संस्कृती जपणं महत्त्वाचं काही झालं तरी मी तिला बोललो म्हटलं जाऊ दे इट्स ओके चालतं एवढं करून ते म्हणे नाही टिकली लावणारच लावलीच तिने टिकली। चल भाई
रात्री तलवार ते लई जाऊ आपण. तर हे असं आपलं महाजन परिवार अजून पूर्ण नाही आहे. गुड्डू आणि बाबा बाकी आहेत. इकडं आमच्या दोन लक्ष्म्या, ती आमची महालक्ष्मी आणि ती छोटी लक्ष्मी. तर पूर्ण दिवस खूप थकलो होतो म्हणून झोपून गेलो आम्ही, एकदम आराम केला. आजचा व्लॉग इथपर्यंतच. महाजन फॅमिलीचं इंट्रोडक्शन नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो टिल देन स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईक शेअर सबस्क्राईब. आणि आम्ही ऑलमोस्ट लग्नानंतर पहिल्यांदा आलो आहे. आईला काल खूप खुशी झाली. कसं वाटलं? खूप छान वाटलं. आई म्हणते मला दिवाळीची साडी नको, तुम्ही आले त्याच्यातच माझी दिवाळी होऊन गेली. बडासा होणार नाही. आपण सुरतमधले जे एकदम मस्त मस्त मार्केट आहेत ते पण तुम्हाला फिरवणार आहे. खूप शॉपिंग जे काही आम्ही करणार आहे ते पण आम्ही दाखवणार आहे. सो स्टे ट्यून, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. बाय बोल. बाय बाय बोला. बाय बोल ना. बाय बोला. बाय बोला. बोल. बाय बोल. बाय. बाय बोल ना. बाय बोल ना. बोल ना. परी बोलते ना. तू पप्पाला काय म्हणते? बाय पप्पा. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. बोल नाही दादा हो गया. सबस्क्राईब.